सातवी विषय भूगोल धडा पाचवा सागरी प्रवाह यामधील भाग पाच आहे हिंदी महासागरावरील प्रवाह. यामध्ये आपण पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील प्रवाह प्रणाली सारखेपणा आहे तथापि हिंदी महासागरातील प्रवाह चक्र वेगळे आहे हे आपल्याला शिकायला मिळते. पहा हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलते. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात तर हिवाळ्यात तेच प्रवाह विरुद्ध दिशेने वाहतात. पुढचा मुद्दा आहे खोलवर वाहणारे सागरी प्रवाह. यामध्ये 500 मीटर पेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात. त्यांना खोल पाण्यातील प्रवाह असे म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. याला उष्णता क्षारता अभिसरण असे म्हटले जाते. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहे. हे सागर जलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात. वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हे खोल सागरी प्रवाहामागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता ही कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते. असे पाणी पृष्ठभागावर येते तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालीमुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः ग्रीनलँड व युरोपीय खंड यामधील भागात पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. ते तेथून पुढे या जलाचे उद्धरण होत सागर पृष्ठाकडे येते. अशा तऱ्हेने संपूर्ण सागर जलाचे पुनर्वितरण घडून येते. असे पुनर्वितरण घडण्यास सुमारे 500 वर्षांचा कालावधी लागतो. हा या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल असंही संबोधले जातं. अशा पद्धतीने आपण भाग 4 मध्ये हिंदी महासागरातील प्रवाह व खोलवर वाहणारे सागरी प्रवाह याची माहिती घेतलेली आहे.